दरम्यान अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडच्या निगडी प्राधिकरणातील वरलक्ष्मी बिल्डिंग मधील घरी ही प्रतिष्ठापना करण्यात आली. आपल्या माहेरच्या मंडळीसोबत सोनाली अतिशय साधेपणानं आणि मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करते. आणि याचा आढावा घेतलेला आहे आपले पिंपरी चिंचवडचे प्रतिनिधी गोपाल मोटखरेंनी. काही वेळापूर्वी सोनाली कुलकर्णी यांच्या घरी गणरायाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आलेली आहे. आपण पाहू शकतो की अतिशय साधेपणानं सोनाली कुलकर्णी यांच्या इथे गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. अतिशय आकर्षक अशा ह्या मूर्त्या आहेत. ह्या उत्सवाविषयी अजून आपण जाणून घेऊया सोनाली कुलकर्णीकडून. सोनाली, काय सांगशील, वेगवेगळ्या मूर्त्या आहेत तुझ्याकडे आणि कशा पद्धतीने तू हा गणेशोत्सव साजरा करत आहे? यंदा आमचं चौथं वर्ष आहे की आम्ही घरातच मूर्ती बनवतो. मी आणि माझा भाऊ अतुल शाडूची माती आणतो, तो आकार देतो आणि मी हळदी कुंकूच्या पाण्याने रंगवते. इतकी साधी आम्ही मूर्ती बनवतो. 50 अधिक वर्ष झाली आमच्या घरात ही परंपरा आहे, पण गेली 4 आम्ही घरात इको फ्रेंडली मूर्ती बनवतो. यंदा 2 मूर्त्या तुम्ही पाहताय ज्या शाडूच्या मातीच्या आहेत. एक माझ्या मैत्रिणीची आहे, तिने पहिल्यांदाच हा प्रयत्न केला आहे, त्यामुळे तिची देखील मूर्ती आम्ही इथे स्थापित केलेली आहे. याच्या मागे तुम्ही 2 अजून मूर्त्या पाहत आहात, त्या देखील इको फ्रेंडली मूर्ती आहेत. कारण अनेकांना घरात मूर्ती बनवणं शक्य नाही आहे, तर त्यांच्यासाठी खूप छान उपक्रम अनेक संस्थांनी राबवलेला आहे. त्यातली ही एक मूर्ती जी गाईच्या शेणापासून बनवली गेलेली आहे आणि आदिवासी पाड्यातील महिलांनी ती बनवली आहे. NGOच्या मुलांनी त्याला रंगरंगोटीचं काम केलं आहे. सो खूप छान असा वेगळा संदेश त्यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे. सगळीकडे कोरोनाचं सावट आहे, लोकांना काय सांगशील कशा पद्धतीनं त्यांनी गणेशोत्सव साजरा करायला हवा? आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे दुसरं वर्ष आहे, त्यामुळे यंदा थोडीशी लोकांना सवय झाली आहे, पण सावट अजून संपलेलं नाही आहे, त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यावी. गणेशोत्सव सार्वजनिक पद्धतीने साजरा न करता कौटुंबिक पद्धतीने घरातल्या घरात पण तितक्याच उत्साहाने आपण साजरा करू शकतो, त्यामुळे यावर्षी त्यावरच भर द्या. कॅमेरामॅन सालेश जाधवसह गोपाल मोटखरे, साम टीव्ही न्यूज, पिंपरी चिंचवड.